नमस्कार, मी प्रगती, प्रगतीज रेसिपी तडका अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आजचा आपला ब्लॉग आहे बार्बेक्यू नेशनचा. आज मी इथे एका स्पेशल ओकेजनसाठी आलेली आहे आणि इथला जो रिव्ह्यू आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर स्पेशल ओकेजन म्हणजे आज माझी ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही इथे बार्बेक्यू नेशनला आलेलो आहोत. तर पाहूया इथला रिव्ह्यू काय आहे तो. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. शिवाय तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग किंवा रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर सुरुवात करूया बार्बेक्यू नेशन ब्लॉगला. फायनली आम्ही आमच्या टेबलवर आलेलो आहोत आणि इथे बार्बेक्यू सेट केलं जात आहे, तुम्ही पाहू शकता. तर आमच्यापैकी आम्ही दोघंजण नॉनव्हेज आणि दोघं व्हेज खाणारे आहोत. तर एक साईडला व्हेज आणि एक साईडला नॉनव्हेज असं इथे बार्बेक्यू सेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे बार्बेक्यू सेट केलं जातं आणि हे स्टार्टर आहे. तर स्टार्टर तुम्हाला जेवढं हवं तेवढं ते सर्व करतात, आपण त्यांना फक्त ऑर्डर द्यायची, ते आपल्याला आणून इथे आपल्या बार्बेक्यूमध्ये सेट करतात, पाहू शकता. तर इथे मी पुरेपूर स्टार्टरचा आनंद घेतला होता. तर इथे मस्त असे प्रॉन्स होते, गार्लिक प्रॉन्स होते, शिवाय जिंजर गार्लिक प्रॉन्स, शिवाय चिकन टिक्का होतं, अमेरिकन चिकन फ्राय होतं, तांगडी होती, कबाब होते, चिकन कबाब, आणि व्हेजमध्ये सुद्धा बरेचशी व्हरायटी होती. म्हणजे इथे तंदुरी कॉर्न, तंदुरी पोटॅटो, बेबी पोटॅटो आणि मशरूम बरंचसं होतं. शिवाय इथे मेन कोर्समध्ये व्हेजमध्ये व्हेज बिर्याणी, दम आलू, राजमा चावल अशी बरीचशी व्हरायटी होती. तर तुम्ही इथे पास्ता वगैरेसुद्धा ऑर्डर करू शकत होता, करू शकता, म्हणजे ते आपल्याला सर्व करतात. आणि मस्त टेस्टी टेस्टी अशी सगळी इथे व्हरायटी होती. जे तुम्हाला खायचं आहे ते तुम्ही जाऊन बुफे टाईप असल्यामुळे, बुफेसारखी सिस्टीम असल्यामुळे हाताने घेऊन खाऊ शकता. तर काश्मीरी दम आलू आणि राजमा अगदी मस्त सर्व व्हरायटी होती. तुम्ही इथे चायनीजसुद्धा खाऊ शकता. चायनीजमध्ये इथे हक्का नूडल्स आणि मंचुरियन होतं. तर स्वीट्समध्ये सुद्धा बरीचशी व्हरायटी होती. आईस्क्रीम होतं, म्हणजे जे काही आपल्याला खायचं आहे ते इथे आपण स्वतः सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे घेऊन खाऊ शकतो. तर इथे बऱ्याचशा प्रकारमध्ये सलाड्स होते, पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बार्बेक्यूमध्ये छान असं एक बार्बेक्यू मिळतं पायनॅपलचं, क्रश पायनॅपल, शिवाय अगदी क्रंची मस्त क्रिस्पी असे कॉर्न मिळतात. तर जे लोक व्हेज खाणारे आहेत किंवा नॉनव्हेज खाणारे इवन हे दोन्ही स्टार्टर टेस्ट करू शकतात, खूप छान लागतं. तर नॉनव्हेजमध्ये इथे लाल मांस आहे, राजस्थानी लाल मांस. मी राजस्थानमध्ये जाऊनसुद्धा लाल मांस खाल्लेलं नव्हतं आणि इथे मी नाही खाल्लं, पण मी तुम्हाला दाखवते. शिवाय चिकन दम मुर्ग होता, चिकन दम बिर्याणी होती, चिकन सूप होतं, शिवाय नान, रोटी, जे काही आपल्याला हवं असेल ते आपण इथे ऑर्डर करायची, ते आपल्याला टेबलवर सर्व करतात. तर सिस्टीम खूप छान असते बार्बेक्यूची, म्हणजे आपण पुरेपूर याचा आनंद घेऊ शकतो. जर एक फॅमिली आउटिंग किंवा फॅमिली फंक्शन असेल आणि आपल्याला एन्जॉय करायचं असेल तर अशा प्रकारे बार्बेक्यू नेशनमध्ये, बार्बेक्यूजमध्ये मी तरी जाते, कारण मस्त एन्जॉय करता येतं मुलांसोबत, फॅमिलीसोबत. तर इथे सगळे डेझर्ट आहेत, इथे पाहू शकता तुम्ही, पेस्ट्री आहेत, एक दोन तीन प्रकारच्या पेस्ट्री आहेत, जेली आहे. शिवाय मस्त असं एक राईस फिरणी आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे माझ्या टेबलवर मस्त असं हक्का नूडल्स सर्व केलेलं आहे. ज्यांना जे खायचं आहे ते आपण इथे खाऊ शकतो.
पाणीपुरी आहे, पाणीपुरीसुद्धा आपण खाऊ शकतो. तर जे काही आपल्याला खायचं आहे ते बार्बेक्यूमध्ये पुरेपूर याचा आनंद घेतला होतो. इथे मी आणखीन एक नवीन व्हरायटी पाहिली व्हेजमध्ये, ती म्हणजे बेबी पोटॅटो जो असतात त्याला तंदूर करून मस्त असं बार्बेक्यू केलेलं असतं, तेसुद्धा छान लागतात. आणि आम्ही इथे मस्त असं पनीर चिल्लीसुद्धा ऑर्डर केलं होतं. तर आता माझं स्टार्टर खाऊन झालेलं आहे आणि मी आता मेन कोर्सकडे वळलेली आहे. तर मी खाणार आहे नॉन व्हेज, वेनसडे असल्यामुळे मला नॉनव्हेज खायचं आहे. तर मी इथे आता सुरुवातीला सर्व व्हेज काउंटरवरती जे काही व्हेज आहे ते सर्व अगदी मस्त चेक केलं की काय काय आहे ते. तर इथे व्हेज सूप आहे, मांचा सूप, शिवाय व्हेज बिर्याणी आहे आणि बऱ्यापैकी सर्व व्हरायटी इथे मी पाहिली. आणि नंतर मी थोडंसं नॉनव्हेज घेतलेलं आहे आणि नान घेतलेलं आहे आणि माझं डिनर इथे मस्त असं झालेलं आहे. छान एन्जॉय केलं मी माझी ॲनिव्हर्सरी, तर तुम्हीही एन्जॉय कराल. टेस्टी टेस्टी मी घेणार आहे थोडंसं. तर माझं डिनर झालेलं आहे आणि इथे मी थोडेसे गुलाबजामुन आणि एक मुगाचा हलवा आहे, मुगाच्या डाळीचा हलवा म्हणजे शिरा, तर तोसुद्धा मी थोडा इथे ट्राय केला. आणि माझ्या बाजूलाच आईस्क्रीम काउंटर आहे, तर इथे बऱ्याचशा व्हरायटीमध्ये कुल्फी वगैरे आहे, तर तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. शिवाय आईस्क्रीम आहे, तर मस्त असं एन्जॉय केलं होतं मी. तर तुम्हीही कधी बार्बेक्यू नेशनला आला किंवा बार्बेक्यूला आला तर नक्की एन्जॉय करा, खूप छान व्हरायटी असते. तर इथे मी कुल्फी घेतलेली आहे, थोडंसं फालूदा पाहू शकता आणि कुल्फीला चॉकलेट असं रबडी असं सर्व मस्त टाकून डेकोरेशन करून अगदी मस्त गार्निशिंग करून ते आपल्याला सर्व करतात. तर खूप छान टेस्टी असं कुल्फीची माझी ही डिश तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी एन्जॉय केलेलं आहे मस्त असं, तर अगदी टेस्टी टेस्टी मस्त यम्मी अशी ही कुल्फी होती. तर मीसुद्धा एक इथे कुल्फी काउंटरवर कुल्फी सेट केली होती, तर तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथे खूप साऱ्या व्हरायटीमध्ये आईस्क्रीम्स, चॉकलेट बॉल आणि पेस्ट्री आहे. तर मी आता पेस्ट्री खाणार आहे. पेस्ट्रीमध्ये मी चॉकलेट पेस्ट्री आणि स्ट्रॉबेरी आहे ती घेतलेली आहे आणि एक ग्रीन जेली होती तीसुद्धा मी एक ट्राय केली होती, शिवाय एक चॉकलेट बॉलसुद्धा घेतला होता. तर सर्व डिनर आणि त्याच्यानंतरचं डेझर्ट सर्व मी अगदी मस्त एन्जॉय केलं होतं.
वा, इथे मस्त आता फ्रेश अशी राईस फिरनी आलेली आहे आणि ती सुद्धा मी घेणार आहे. राईस फिरनी खूप कमी क्वांटिटीमध्ये सर्व केली जाते तुम्ही पाहू शकता आणि एका मातीच्या पॉटमध्ये ती लागतेही टेस्टी मस्त. तर मी इथे सर्व जे डेझर्ट आहे ते एन्जॉय करत आहे पाहू शकता. तर इथे आता मी लाईव्ह कुल्फी काउंटर जे आहे तिथे कुल्फीला मस्त असं गार्निशिंग करणार आहे. म्हणजे इथे त्यांनी रबडी दिलेली आहे, सोबत थोडंसं सब्जा, थोडासा फालुदा, फालुदा शेव आणि खूप सारे व्हरायटीमध्ये फ्लेवर्समध्ये जेलीज दिलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी माझ्या वैभवसाठी मस्त अशी कुल्फी सेट करत आहे, म्हणजे कुल्फीचं छान असं गार्निशिंग करत आहे रबडी कुल्फी. तर मला जमेल तसं मी इथे केलेलं आहे, मस्त मज्जा आली मला करताना पाहू शकता. सर्व जे काही इथे आहे ते सर्व मी थोडं थोडंसं टाकून मस्त असं गार्निशिंग केलं होतं. दोन तीन प्रकारमध्ये इथे सिरप्स होते, ते सिरपसुद्धा घातले आणि छान कलरफुल मस्त अशी इथे कुल्फी तयार झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते. मस्त असा इथे आमचा केकसुद्धा कटिंग केलेला आहे. केक तुम्ही पाहू शकता खूपच क्यूट असा छोटूसा केक होता आणि मस्त इथे प्रोव्हाइड करतात ते लोकं केकसुद्धा. आणि सर्व डिनर वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही इथे केकसुद्धा कट केलेला आहे. तर अशा प्रकारे बार्बेक्यू नेशनमध्ये खूप मस्त मज्जा आली मला, खूप एन्जॉय केलं. आणि तुम्ही एन्जॉय केलं असेल, जर एन्जॉय केलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन व्लॉग किंवा रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर घरीसुद्धा मुलांनी मस्त असं आम्हाला ॲनिव्हर्सरी गिफ्ट दिलं होतं, म्हणजे छान असं केक वगैरे ऑर्डर करून मस्त एन्जॉय केलं होतं आम्ही पाहू शकता. तर अशाच नवीन नवीन व्लॉग आणि रेसिपीजसाठी असेच माझ्यासोबत, तुम्हीही बनवून रहा.